सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी, यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स. ठिकाण सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. संपर्क 93-25-42-22-32. देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकाच्या पत्नीची नग्न करून धिंड काढण्यात आली. या घटनेवरती देशाचे पंतप्रधान यांनी एकही शब्द काढला नाही. ही आपल्या देशासाठी अतिशय निंदनीय आणि दुर्दैवी बाब आहे, असं प्रतिपादन म्हाडाचे माजी अध्यक्ष शिवाजी ढवळे यांनी मणिपूर येथील घटनेच्या निषेधार्थ राहुरी इथे आयोजित मोर्चाच्या प्रसंगी केलंय. आपल्या देशात मणिपूर इथे आदिवासी महिलांना नग्न करून त्यांची धिंड काढण्यात आली. मणिपूर इथे गेल्या 2 महिन्यांपासून अराजकता माजली आहे. या घटनेच्या निषेधार्थ 2 ऑगस्ट रोजी म्हाडाचे माजी अध्यक्ष शिवाजी ढवळे यांच्या नेतृत्वाखाली एकलव्य संघटनेच्या वतीनं तहसील कार्यालयावरती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. मणिपूर घटनेमधील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, महाराष्ट्र राज्यामध्ये आदिवासी बजेट कायदा लागू करण्यात यावा, गायरान तथा सर्व शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्यात यावं, रावरी तालुक्यातील केंद्र येथील मंजूर घरकुल राहत्या जागेवरती बांधण्यात आणि स्मशानभूमीची नोंद करण्यात यावी, ब्राह्मणी येथील स्मशानभूमीचे सुशोभीकरण करण्यात यावं, रावरी नगर परिषद हद्दीमधील आदिवासी भिल्ल समाजाला राहत्या जागेवरती घरकुल, पाणी, वीज आदी नागरी सुविधा देण्यात याव्या, मानोरी झोपडपट्टी इथे विजेची व्यवस्था करण्यात यावी, चिंचोली येथील आदिवासी भिल्ल समाजाच्या स्मशानभूमीमध्ये वाळू उपसा बंद करण्यात यावा आदी मागण्यांसाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी एकलव्य संघटनेचे जिल्हा अध्यक्ष गीताराम बर्डे, युवा जिल्हाध्यक्ष किरण माळी, राज्य सचिव नामदेव पवार, तालुकाध्यक्ष विठ्ठल बर्डे, नाना शिंदे, नाना बर्डे, नंदू बर्डे, सतीश गोरे, दत्ता गोरे, बाळासाहेब पवार, विजय सूर्यवंशी, लक्ष्मण जाधव, सुरेश जाधव, मंगेश बर्डे, बाळासाहेब शिंदे, विकास शिंदे, अनिता पवार, राजू मोरे, देविदास शिंदे, लक्ष्मण साठे, करण माळी, बाळकृष्ण दरेकर, अनिल बर्डे, दादू बर्डे, अशोक मोरे, नानासाहेब बर्डे, संतोष बर्डे आदी कार्यकर्त्यांसह महिला देखील मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होत्या. आज या ठिकाणी मणिपूर घटनेचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आमच्या राहुरी तालुका कमिटीने मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलं होतं. त्या मोर्चाच्या निवेदनासहित काही स्थानिक पातळीवरच्या इतर मागण्याच्या संदर्भामध्येही आज या ठिकाणी मोर्चाच्या निमित्तानं आम्ही सर्वजण आलो आणि या ठिकाणी त्या घटनेचा निषेध केला. खरं म्हणजे आपल्याला सर्वांना कल्पना आहे की 2-2.5 महिन्यापासून मणिपूर राज्य हे जळत आहे. एवढे मोठी लोकशाही असणाऱ्या देशामध्ये देशाचाच एक भाग तो जळत आहे आणि त्या ठिकाणी घडणाऱ्या घटना ज्या बाहेर येत आहे, म्हणजे एक व्हिडिओ व्हायरल झाला त्यामध्ये आदिवासी महिलांची नग्न अवस्थेत धिंड काढून त्यांच्यावरती सामूहिक बलात्कार केला जातो. शेकडो आदिवासी कुकी समाजातल्या आदिवासींचा शिरछेद करून घराच्या कुंपणावरती ठेवल्या जात आहे. जेसीपीनं खड्डे खांदून शेकडो लोक पुरल्या जात आहेत. अशी भयानक स्थिती मणिपूर राज्यामध्ये आहे. दुर्दैवाने एवढी मोठी घटना, एवढं मोठं जाळपोळ त्या ठिकाणी घडत असताना आणि देशाच्या संसदेमध्ये संसदीय अधिवेशन चालू असताना देशाचे पंतप्रधान याच्यावरती ब्र शब्द काढायला तयार नाही, राज्य सरकार आपलं त्याच्याविषयीच्या संदर्भामध्ये गांभीर्याने घ्यायला तयार नाही. कारगिलचं युद्ध आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. कारगिलचं युद्ध जिंकल्याच्या नंतर साऱ्या देशानं मोठ्या उत्साहानं जल्लोष साजरा केला. त्या कारगिलच्या युद्धामध्ये सुभेदार पदावर असणाऱ्या सैनिकाच्या बायकोची सुद्धा नग्न अवस्थेमध्ये धिंड काढले जाते हे या देशाचं दुर्दैव आहे. याचं वाक्य म्हणजे मनाला वेदना देणार आहे की मी देशाचं संरक्षण करू शकलो पण माझ्या पत्नीचं करू शकलो नाही. एवढं मोठं पवित्र संविधान या देशाने 1950 साली स्वीकारलं. देशाचे पंतप्रधान विश्वगुरू म्हणून स्वतःला म्हणून घेतात.
देश आपला महासत्तेकडे जातोय अशी वाटचाल चालू आहे अशा पद्धतीचे विधान करतायत। आणि अशा हा महासत्तेकडे जाणाऱ्या देशामध्ये या देशातला आदिवासी कुठल्या स्थानावरती आहे हे या घटनेवरनं निश्चित येतं आहे। आणि म्हणून त्याचा जगभरामध्ये म्हणजे जगातल्या वेगवेगळ्या संसदेमध्ये त्याच्यावरती चर्चा झाली, परंतु आपल्या देशामध्ये ती घटना घडून देशाच्या संसदेमध्ये त्या संबंधाची चर्चा होत नाही हे मोठं दुर्दैव आहे। आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्व आदिवासी बांधव या ठिकाणी आलो आहोत। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध। पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर।